नमस्कार मित्रांनो सध्या खरीप हंगाम सुरू आहे बळीराजाची पेरणीची लगबग सुरू असून चांगलं पीक येण्यासाठी अनेक उपाययोजना शेतकरी करतात परंतु मागील दोन तीन वर्षापासून ढगाळ आर्द्रतायुक्त जास्त काळ ओलावा असणारे वातावरण राहिल्याने शंकी गोगलगायींची संख्या वाढत आहे त्यांच्यामुळे पिकांना धोका फुंजण्याची शक्यता नाकारता येत नाही शंकी गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन आवश्यक आहे त्याविषयी कृषी विभागाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना शंकी गोगलगा नियंत्रणासाठी उपाययोजना सांगितल्या आहेत त्या उपाययोजना सविस्तररित्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या अगोदर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल दा बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया शंकी गोगलगाय सर्वसाधारणपणे पाच ते सहा वर्षे जिवंत राहते त्यांचे जीवनक्रम अंडी पिल्ले आणि प्रौढ अशा तीन अवस्थांमध्ये पूर्ण होते हिवाळ्यात सुप्त अवस्थेमध्ये जाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे शंकी गोगलघाईचा प्रसार शेतात वापरण्यात येणारे अवजारे यंत्रसामग्री वाहने बैलगाडी शेणखत विटा माती वाळू बेणे कुंड्या इत्यादी मार्फत होते या गोगल गायी रात्रीच्या वेळी पानांना फुलांना अनियमित व मोठ्या आकाराची छिद्रे पाडून पानांच्या कडा खातात काही प्रमाणात झाडांच्या शेंगा फळे कोवळ्या सालीवर देखील उपजीविका करून पिकांचे नुकसान करतात गोगलगायींचे प्रामुख्याने लक्ष रोप अवस्थेत असते या अवस्थेत रोपांचे शेंडे कुरतडून खातात त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते हे होणारे नुकसान टाळण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतात त्या कोणत्या त्या पाहूया पिकांचे पा नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यासाठी गोगल अंडी हाताने गोळा करून नष्ट करावीत जेणेकरून त्यांचा जीवनक्रम नष्ट होईल उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी फळझाडांच्या खोडाला दहा टक्के बोर्डो पेस्ट लावल्यास गोगलगाई झाडावर चढत नाहीत शेताच्या बांधाच्या बाजूने एक ते दोन फुटाचे चर काढावेत झाडावर लपलेल्या गोगलगाई हाताने गोळा करून साबणाच्या द्रावणात बुडवाव्या आणि खड्ड्यात पुरून टाकाव्यात किंवा रॉकेल मिश्रण पाहण्यात बुडवून माराव्यात गोगल आकर्षित होण्यासाठी गोंधपाट गोळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवून संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी थीक ठेवावेत सकाळी सूर्योदयानंतर त्या पोत्याखाली गोळा झालेल्या गोगलगाई जमा करून नष्ट कराव्यात तसेच गोगल गाईंना शेतीतील मुख्य पिकांवर प्रादुर्भाव करण्यापासून परावृत्त करण्यासाठी तंबाखूची किंवा चुन्याची भुकटी किंवा कॉफीची पूड यांचा चार इंच लांबीचा पट्टा किंवा राखेच्या सुमारे दोन मीटर लांबीचा पट्टा बांध्याच्या शेजारी टाकावा किंवा गोगलगाईचे नैसर्गिक शत्रू असलेल्या कोंबडी बदक या भक्षकांचे पालन करावे लिंबोळी पावडर लिंबोळी पेंट पाच टक्के लिंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर बांधावर केल्यास गोगलगाई शेतात येण्यापासून परावृत्त होतात डी आईला पर्याय म्हणून आयर्न फॉस्पेटचा वापर दोन किलो प्रति एकर या प्रमाणात आमिष म्हणून करता येतो आयर्न फॉस्फेट पाळीव प्राणी व इतर प्राण्यांना सुरक्षित असल्याने त्यांचा गोगलगाईंच्या निर्मूलनासाठी शेतकऱ्यांनी उपयोग करावा अशा प्रकारच्या व्यवस्थापनाद्वारे नियंत्रण ठेवल्यास शंकी गोगलगाईचा प्रादुर्भाव रोखण्यास निश्चितच मदत होईल अशा प्रकारे विविध उपाययोजना करून शंकी गोगलगाईमुळे होणाऱ्या पिकांचे नुकसान टाळू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत